अक्कू ही तर्फे आयोजित एका राष्ट्रीय पत्रकार परिषदेत आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत विश्रांतीचे ठिकाण आणि पर्यटनासाठी विख्यात अशी महाराष्ट्रातील दोन ठिकाणे महाबळेश्वर आणि पाचगणी यांना पुढील आंतरराष्ट्रीय पर्यटनाची ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आलं. पुण्यातील अकोही एशियाच्या राष्ट्रीय सचिवालयात ही पत्रकार परिषद पार पडली. महाबळेश्वर आणि पाचगणीला ऐतिहासिक निसर्गानं समृद्ध आणि वसाहती युगाचा असा समृद्ध वारसा लाभला आहे. तरी देखील या ठिकाणांना आज तागायत योग्य तो दर्जा मिळालेला नाही. अनेक भारतीय नैसर्गिक स्थानांच्या वनस्पतींच्या जीवजंतूंच्या शोधात आणि विरंगुळ्यासाठी आशियाई देशात आणि जगभरात फिरतात, परंतु त्यांना महाबळेश्वर आणि पाचगणीच्या रूपात उपलब्ध असलेल्या आपल्या स्वतःच्या समृद्ध सर्वोच्च अशा या ठिकाणांची माहितीच नसते. आम्ही डेस्टिनेशन टुरिझम, डेस्टिनेशन वेडिंग आणि हेरिटेज टुरिझम सोबतच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटन, शैक्षणिक पर्यटन आणि पुणे मुंबई आणि कोल्हापूरच्या जवळचे क्षेत्र म्हणून महाबळेश्वर पाचगणी या स्थानांचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रांचा विकास करणार आहोत. सर्व प्रमुख आणि निवडक हॉटेल्सना आंतरराष्ट्रीय ग्राहक हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, स्वच्छता, सुरक्षितता, पर्यटन, भाषा, शिष्टाचार, निसर्ग आणि इतर अनेक बाबींसाठी मानकांनुसार वर्गीकरण करून प्रशिक्षित आणि प्रमाणित केलं जाईल. या हॉटेल्सला व या स्थानांना विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी विविध देशांचे दूतावास आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तसंच भारतातील स्थानिक आणि राज्य पर्यटकांना महाबळेश्वर आणि पाचगणी येथे भेट देण्याची आणि राहण्याची संधी देखील दिली जाईल. यावेळी अकोहीचे अध्यक्ष डॉ सनी अवसर मल यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितलं की भारताला स्वतःची अनेक सुंदर, समृद्ध व स्वर्गीय स्थळे लाभलेली आहेत. सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ग्राहकांना हाताळण्यासाठी सर्व प्रमुख सुविधांनी सुसज्ज असलेली आमची स्वतःची पर्यटनस्थळं विकसित केली तर आपली इतर देशात जाण्याची गरज कमी होणार आहे. या पर्यटनस्थळांकडे पाहता आपण फक्त त्यांचा प्रचार करण्यात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नकाशावर त्यांना स्थान देण्यात, राज्य व स्थानिक पर्यटनाचे विभाग व मंत्रालय आणि शहरातील सर्व हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रांना हाताशी धरण्यात कमी पडतो. ते कार्य आता अकोहीद्वारे केलं जाणार आहे. दिस इज़ बाई सिलेक्शन और अकोही के अपने पैरामीटर्स हैं जिसके हिसाब से वो सिलेक्ट करते हैं और हमें बहुत खुशी है कि पूरे इंडिया में जो है पहला एक्रेडिटेशन हमको मिला है एंड आई एम वेरी थैंकफुल फॉर दैट टू एंटायर ओके टीम डॉक्टर सनी अफसर. सर, आपके बिजनेस के लिए क्या फ़ायदा होगा? सर, बिजनेस के लिए ज़रूर फ़ायदा होगा क्योंकि अकोही का एक्रेडिटेशन आएगा तो एक जो कॉन्फिडेंस गेस्ट में आता है, क्लाइंट्स में आता है कि ये जगह उन सब पैरामीटर्स पर खरी उतरती है जो एक होटल में होना चाहिए, कॉन्फिडेंस लेवल, उनका ट्रस्ट, तो वो बिजनेस का फ़ायदा तो ज़रूर मिलेगा. तो बाकी रिजॉर्ट और होटल से ये कितना अलग होगा? देखिए, मैंने पहले भी अपने उसमें कहा कि हमारा जो फिलॉसफी है वो ये है कि जो मोटो है टूरिज़्म का, भारतवर्ष का अतिथि देवो भव, तो गेस्ट गॉड के बराबर है, तो हम उसको फॉलो करने की कोशिश करते हैं और शुरू से हम करते आ रहे हैं. हम कोशिश करते हैं कि गेस्ट को कमर्शियल एंगल से नहीं देखें, उसको ये नहीं देखें कि ये उसकी सिर्फ कमर्शियल वैल्यू है, वो आए उसको उसकी वैल्यू मिले, जो भी वो, इट्स अ बिजनेस, कमर्शियल बिजनेस है, कॉमर्स है, वो आके पैसा खर्च करता है, उसको उसकी वैल्यू मिले. एट द एंड ऑफ द डे ही शुड फील हैप्पी एंड ही शुड बी विलिंग टू कम बैक.